मस्त बघा छानच चिवडा असा कुरकुरीत असा झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त टेस्टी टेस्टी चिवडा खूप छान हाय एवरीवन मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते कसे आहात फ्रेंड मजेत आहात ना आम्ही पण मजेत आहोत तुम्ही पण मजेत राहा तर फ्रेंड्स दिवाळी संपलेली आहे तरी पण मी आता चिवडा बनवायला घेतलेला आहे तुम्ही कधीही असा चिवडा बनवून नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला स्वतःच्या डब्याला घेऊन जाऊ शकता छान बनतो चिवडा तर माझ्या मुली परदेशी आहे आणि तिच्यासाठी मी हा चिवडा पाठवणार आहे तर बघा मी आधी डाळ आणि खोबरं खोबरं कापून घेतलेलं होतं आणि डाळ डाळ ही भाजकी डाळ आहे म्हणजे रोस्टेड डाळ आहे ती चांगली मी तळून घेतलेली आहे दोन्ही ते ते दाखवा शॉर्ट दाखवायचा राहून गेला आता मी शेंगदाणा आणि काजू पण तळून घेतलेले आहेत आणि आता त्यानंतर मी हे पातळ पोहे असतात ना ते मी अर्धा किलो घेतलेले आहेत अर्धा किलोचा मी बनवणार आहे चिवडा माझ्या मुलीला खूप आवडतो आता मी तिला पाठवणार आहे ती बाहेर असते शिकायला तर आ, सावकाश तिच्यासाठी फरा बनवावा ह्या हेतूने मी सर्व फरा पुन्हा बनवायला घेतलेले आहेत हे बघा मंद घ्यासवर हे पातळ पोहे असतात ना ते अगदी मंद घ्यासवर भाजून घ्यायचे कुरकुरीत असे आणि त्यामुळे ना कुरकुरीत बनवलं ना तर चिवडा आपला चांगला कुरकुरीत राहतो नाही तर त्या तो सॉ सॉफ्ट बनतो म्हणजे नरम बन बन बनला बन जाऊ शकतो जर तुम्ही पो पातळ पोहे जर चांगले भाजले नसतील तर तर मी मंद गॅसवर हे पोहे चांगले कुरकुरीत भाजून घेत आहे आपल्याला बराच वेळ लागतो पोहे भाजवायला आणि असे कुरकुरीत पोहे भाजले भाजलेतात तर खूपच चिवडा छान आणि टेस्टी बनतो तर बघा मी असे भाजून घेते आणि त्यानंतर मी आहे ना हे पोहे एक चाळण घेणार आहे जे तांदूळ आपण चाळतो ना त्या चाळणीमध्ये घालून ती चाळून घेणार म्हणजे त्याच्यातली जे बारीक कण असतात किंवा बारीक अगदी तुकडा झालेला असतो तो खाली पडतो आणि अख्खे पोहे आपले राहतात हे, हे बघा ही चाळण आहे त्याच्यामध्ये मी चाळून घेणार म्हणजे थोडासा जरी बारीक कस असेल किंवा चिवडा तुटला असेल तर तो खाली निघून जातो आणि अख्खा पोहा त्या चाणीमध्ये राहतो अशा प्रकारे मी दुसरा पण लॉट घेतलेला आहे तळा भाजायला पोह्यांचा अशी मी दोन तीन वेळा मंद घॅसवर पॅनमध्ये पोहे कुरकुरीत भाजून घेत आहे आता त्यानंतर मी काय केलं जे तळलेले काजू आणि शेंगदाणे होते तेच तेल मी घेतलेलं आहे आणि व ह्या ह्या तेलामध्ये आपण फोडणी बनवणार आहोत चिवड्यासाठी तर आ, मी बघितलं आहे ग गरम झालेलं आहे तेल तर आ, आता आपण त्यामध्ये थोडेसे धणे ना मी असे हातावर क्रश करून घालत आहे छान ब लागतात दाताखाली जेव्हा चिवड्याच्या धणा येतो ना तेव्हा छान लागतो तळलेला मी राई दोन चमचे घातलेले आहे तुम्ही अंदाजानुसार घालू शकता आणि थोडीशी मी बडीशेप पण घातलेली आहे त्यामध्ये त्यामुळे आपला टेश चिवडा खूपच टेस्टी बनतो मी धणे राई आणि बडीशेप असे तीन प्रकार घेतलेले आहेत बघा किती मस्त बनतोय त्या तुम्ही असं नक्की बनवा त्यामध्ये मी कडीपत्ता पानं पान घालून घेतलेली आहेत आणि चांगलं तर मिक्स करून घेऊया आपण धणे आणि बडीशेप आणि जे राई आहे ती चांगली भाजली गेली पाहिजे त्याच्या त्यामुळे सुगंध चिवड्याला छान येतो आता आपण मिरची घालून घेऊया मिरची पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत ती भाजून घ्यायची त्यामध्ये त्यामुळे आपला चिवडा ना चिवड्या दाताखाली जेव्हा मिरची येते ना तेव्हा ती कुरकुरीत खूपच छान लागते आपण आता घालूया हिंग तुम्ही हिंग आपल्या अंदाजानुसार घालू शकता आता आपण हे हिंग घालून घेतलेलं आहे खूप छान झाला होतो असा चिवडा तुम्ही नक्की बनवा हा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं ती मिरची ना कुरकुरीत झाली पाहिजे म्हणजे आपल्या दाताखाली आली ना ती आने आने तर ती एवढी तिखट लागत नाही आणि छान आणि जर तुम्ही मिरची कच्ची ठेवलात ना तर आपला चिवडा नरम होण्याची शक्यता असते तर मिरची पण कुरकुरीत भाजायला पाहिजे आता मी ही घरगुती मी गावावरून हळद माझ्या परड्यातली मी बनवलेली होती ते एकदम सुगंध छान येतो तिचा मी एक दोन चमचे घालून घेते आहे त्या तेलामध्ये आणि सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि परतून घेऊया हे, ते हे बघा आपण ही आता फोडणी तयार करणार आहोत खूपच छान म्हणजे असा तुम्ही वाटणार नाही की तुम्ही घरात बनवला खूप छान असा चिवडा बनतो हे बघा मी आता घेतलेला आहे पोहे फोडणी आणि हे डाळ हो शेंगदाणा काजू आणि खोबरं असे तीन चार प्रकार घेतलेले आहेत ते आपण आता मिक्स करून घेऊया आता हे आणि चवी चवी चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर आता हे पोहे आहेत ना आपण भाजून घेतलेले आहेत ना ते आता त्या आ, पराती म्हणजे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा मी काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया प्रथम चवीनुसार मीठ घालूया आपण मी मीठ घालून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी आता घालणार आहे थोडीशी पिठी साखर म्हणजे बॅलन चांगला होतो आपला चिवड्याचा तुम्हाला पिटी साखर घालायची नसेल तर नका घालू पण मला मला आवडते ती कारण बॅलन चांगलं होतं आता हे सर्व जे तळून घेतलेले आहेत ना काजू शेंगदाणा खोबरं डाळ हे आपण सगळे घालून घेऊया त्यामध्ये चिवड्यामध्ये हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया हळुवारपणे मिक्स करायचे ना तर ते चेवडा आहे ना म्हणजे जो पातळ पोहे आहे ना तुटण्याची शक्यता असते तर अख्खा राहायचा असेल ना तर तुम्ही हळुवारपणे चमच्याने ते मिक्स करून घ्या आता ती जी आपण फोडणी बनवली ना ती आपण घालून घेऊया आणि चांगली आता मिक्स करून घेऊया फोडणी सर्व फोडणी आपण मिक्स करून घेऊया बघा किती फोडणी तर छानच झालेली आहे संपूर्ण घरामध्ये घमघडा म्हणजे सुगंध सुटलेला आहे हे सगळं मिक्स करून आपण घेऊया तुम्ही नक्की ट्राय करा मी दिवाळीमध्ये चिवडा फक्त बनवला नव्हता बाहेरून आणलेला आता मुलीसाठी मी बनवण्यासाठी हा चिवडा म्हटलं बनवूया आणि आपण छोटासा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करूया म्हटलं म्हणून मी दाखवत आहे तुम्हाला तुम्ही हा चिवडा कधी पण बनवू शकता आपल्याला डब्याला लागतात ना कधी कधी चहा बरोबर नाश्ता आपण खाऊ शकतो किंवा मुलांच्या डब्याला किंवा आपल्या फॅमिलीत कोणी कामावर जात असेल तर त्यांच्या डब्यासाठी हा कुरकुरीत असा चिवडा तुम्ही देऊ शकता आता बघा चांगलं मिक्स झालेलं आहे चिवडा मस्त चिवडा मिक्स झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त आता आपण ना टेस्ट करून पण घेऊया हे बघा असा अशा प्रकारे चिवडा झालेला आहे मस्त मी टेस्ट करून बघितला आहे तो शॉर्ट राहिला माझ्या हातून तर आ, 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 कसा वाटला तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला ना आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला खूप आवडतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलला आणेन थँक्यू